अंघोळ त्याचा भांग पाडला आणि मग त्याची माझ्या मांडीवर शू करून झाली आणि मग कपडे बदलून झाले त्याचे आणि माझे दोघांचेही. आता युवराज जरा वामपुक्षी करताय. पुरे पुरे पुरे, मला नाही वेळ तुझा भारूड ऐकायला. दूध प्यायला का तो? त्याचीच तयारी करतोय. अजून तयारी चालली का? हो. अरे नुसतं हो काय करतोय सकाळपासून? मी काय म्हणते ऐकलंस का? आज गॅस आणून टाक. काय? हो. नुसता सांग काम्या आणि बोल नाम्या. अरे जातोयस तिकडे तर एक्सप्रेस सिलेंडर मिळतोय का ते तरी बघ. म्हणजे ही टाकती तलवार नको. अगं इतकं सोपं काम आहे का ते? त्यात काय झालं? नेहमीच तर आणतोस तू सिलेंडर, मग आजच का कुरकुरतोय? वा काय लॉजिक आहे. पण खरंच एक गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली, नेहमीच तर मी सिलेंडर आणतो, मग आजच काय झालं? यू डोंट नो, कन्सिडर इट डन. गेल्या गुरुवारी हेच म्हणाला होतास. आय शप्पत, तुझी काय स्मरण शक्ती आहे? असू दे, असा विषय बदलला म्हणून लगेच बदलायची नाही मी. मी काय म्हणते, फार उशीर झालाय. ए जरा गॅरेज मधून स्कूटर काढणं, हवा पाणी पेट्रोल भरून आणणं माझी फार भारी होते रे. यस बॉस. अरे बॉस काय म्हणतोयस मला? सॉरी सर. सॉरी मॅडम. आज डोकं थोडं फिरलंय की काय तुझं? ए त्यापेक्षा मला आज ऑफिसला न्यायला आणायला तूच ये ना. मी का बुवा? झालं विचारलंस ना काय म्हणून? हौसच नाही तुला कस. असं कसं म्हणतेस? घर सांभाळून वाढत्या महागाईला तोंड द्यायला तू नोकरी करतेस आणि तुझे कष्ट थोडेसे हलके व्हावे याचा प्रयत्न मी करणार नाही असं वाटतं तुला? नाही प्राणेश्वरी, लतिके लतो तमे मी पाषाण हृदय नाही ग. आजाच्या पायघड्या करून तुला तुझ्या ऑफिसला मी सोडीन बरं. झालं तुझं नाटक करून. मला पोचून घरी आलास की तेवढी रद्दी टाकून ये. पेपर नुसते भाताय ट्रॅक मधून. रद्दी टाकतो. अरे नुसतं टाकतोस काय? चार ठिकाणी रद्दीच्या भावाची चौकशी कर आधी. काय म्हणते मी? कळ रद्दीच्या भावाची चौकशी, बहिणीची नाही. बरोबर. आणि हो रानाड्यांकडे जा, त्यांच्याकडे 400 पापडांची ऑर्डर दिली होती ना ते घेऊन ये. अस्सल पेंडचे पोह्याचे पापड आहे. नुसते आणून टाकू नकोस, लगेच वाळत घाल. पुन पडली त्याचा फायदा घे, नाही तर खराब होतील. हो तर. अरे हो काय करतोय नुसता? नाही तर खराब होतील. खरंच काय खराब होतील? बिजू लक्ष तरी आहे का तुझं माझ्या बोलण्याकडे? ऑफकोर्स पापड पापड खराब होतील, पण तू काळजी करू नकोस, पापडांची सगळी जबाबदारी माझी. जा पापड मी मोडू देणार नाही. बरोबर. रानाड्यांकडे जाता जाता जरा जोशी हॉस्पिटल मध्ये चक्कर मार. माझ्या मैत्रिणीचा नवरा ऍडमिट केलाय. असं काय झालं? अतिश्रमामुळे हात पाय तिने प्राण गेले म्हणून म्हणाले हो डॉक्टर. मलाही जरा अंग वाटते. परमेश्वरा तुझे हाल दे रे. त्यांच्याकडे जाताना जरा फळ बिळ घेऊन जा हो, नाही तर जाशील खिशात हात घालून बागेत फिरायला गेल्यासारखे. असे 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 बोल मारीस. कोण काय म्हणजे कोण नवरा? अरे काही काय विचारतोय? माझ्या मैत्रिणीला एकच नवरा आहे, द्रौपदी.
दूध टाकून ठेव. अरे नाही तापवलंस तर नासेल. नाही. अरे नाही काय, नक्कीच नासेल. पुन्हा केवढी पडली आहे हो तर. अरे हो काय, अरे नाही काय, दूध तापव. हो यो तू जाऊ देऊ नको. म्हणजे नाही म्हणजे हो म्हणजे हा म्हणजे दूध तू जाऊ देईन त्याला नाही आणि दुधाचे भाव वाढले त्याला हो. तुझ्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे मला भयंकर गांगरायला होत. बरोबर. आणि आज घर स्वच्छ आवरून ठेव, ओटा स्वच्छ पुसून घे, संडास बाथरूम सगळे स्वच्छ कर. सासूबाई यायच्यात ना. लक्षात आहे ना म्हणजे मिनी बिटली कच्चा वाटेल.